महाराष्ट्रात शिवसेनेत फूट पाडून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पद भाजपच्या मदतीने बळकावले आणि आम्हीच खरी शिवसेना अशी भूमिका जाहीर केली. त्याबाबत अद्याप निर्णय होणे बाकी आहे. सध्या निवडणूक आयोगात उद्धव ठाकरे यांची शिवसेना अधिकृत आहे असे कायद्याचे अभ्यासक यांच्याकडून सांगितले जाते. या परिस्थितीत शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे हे अत्यंत कार्यक्षम व शहरावर मजबूत पकड असलेले नेतृत्व होते. त्यांनी मात्र बहुतांश नगरसेवक यांच्या समवेत शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे रिक्त झालेल्या शिवसेना शहर प्रमुख पदावर बेलवली भागातील विभाग प्रमुख किशोर पाटील यांची नियुक्ती शहर प्रमुख पदावर करण्यात आली. किशोर पाटील हे आगरी समाजाचे शांत व संयमी व्यक्तिमत्व आहे. ते व्यावसायिक असून स्थानिक भूमिपुत्र आहेत. त्यांनी येणाऱ्या काळात शिवसेनेची बांधणी करण्यावर भर देणार असल्याचे सांगितले. तसेच लोकांना माहिती आहे कोणती शिवसेना खरी आहे असे देखील मत त्यांनी मांडले. त्याचवेळी शिवसेना शहर संघटक संपर्क प्रमुख पदी निवड झालेले प्रशांत पालांडे यांनी आपण शहरातील शिवसेना संघटित करणे हेच आमचे प्राधान्य असेल असे सांगितले. प्रशांत पालांडे हे मूळचे कोकणातील असून ते सुद्धा व्यावसायिक आहेत. शिवसेना पक्षाने 3 उपशहर प्रमुख नेमले आहेत. यामध्ये रामलू डोरापल्ली, नरेश मेहर, गिरीश राणे यांची निवड करण्यात आली आहे. तर शहर सचिव म्हणून विजय वैद्य, त्यासोबतच सहसचिव म्हणून तरंग राज्याध्यक्ष यांची निवड करण्यात आली आहे. येणाऱ्या काळात शहर पातळीवर शिवसेना उभी करणे हे एक मोठे आव्हान नवीन पदाधिकाऱ्यांसमोर असेल. बदलापूर शहराच्या शिवसेना शहर प्रमुख मधील तर किशोर पाटील यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून खर तर ही निवड करण्यात आलेली आहे. संपर्क प्रमुख प्रशांत पालांडे यांची सुद्धा निवड करण्यात आलेली आहे. या निवडीनंतर आणि या नियुक्तीनंतर खरं तर शुभेच्छांचा वर्षाव त्यांच्यावर होताना पाहायला मिळतोय. खरं तर आता आपण दोघांशी संवाद साधणार आहोत आणि शिवसेना पक्षाची बदलापूर शहरामध्ये यापुढे कशी वाटचाल असेल आपण त्यांच्याशी संवाद साधू. सर्वप्रथम अभिनंदन तुमचं. धन्यवाद. आणि काय सांगाल शिवसेना पक्ष कशा प्रकारे यापुढे तुमच्या नेतृत्वाखाली कशा प्रकारे एक नवीन शहर प्रमुख शहराला मिळालेला आहे आणि कशा प्रकारे तुम्ही शिवसेना पक्ष बांधणार आहात? संपर्क प्रमुख आमचे यांच्या मार्फत आमचे पक्ष प्रमुखला विश्वास आमच्यावर तो सार्थ करेल अशी ग्वाही देतो सर्व शिवसैनिकांना. आणि बदलापूरमध्ये शिवसेना तर आहेच, सर्व शिवसैनिक म्हणजे शिवसेना वाढील असा जो विषय तर बरेचसे शिवसैनिक आहेत, थोडेफार इकडे तिकडे गेलेले त्यांचाही सपन दूर करून शिवसेना पूर्ववत कशी होईल निवडणुकीचा आतापर्यंत आमच्या म्हणजे याच्यात विचारात एवढं नव्हतं. फक्त पक्षावर आलेलं संकट हे मोठं होतं आणि ते आता हळूहळू दूर होत चाललेलं आहे. आता खूप छोटं झालं आहे. लोकांनाही कळायला लागलंय जे चाललंय ते चुकीचं आहे किंवा कुठला गट म्हणतात तो छोटा कुठला मोठा त्यापेक्षा शिवसेना खरी कोणाची ते सगळ्यांच्या लक्षात यायला लागले. आणि शिवसेनेवर कोणी दावा सांगण्याचा प्रयत्न केला तरी शिवसैनिक मात्र ठामपणे उद्धवसाहेब ठाकरे यांच्याच पाठीशी आहेत. कारण शिवसेना आणि ठाकरे हेच समीकरण शिवसेना दुसऱ्या कोणाची कधी होऊ शकत नाही. काय आम्ही सर्वांना वाटतं शिवसेना ही फक्त ठाकरे परिवाराची. नक्कीच. तर सर्वसामान्यांच्या मनातील एक मत खरं तर किशोर पाटील यांनी मांडलेलं आहे. सर्वसामान्यांच्या मनात खरं तर शिवसेना म्हणजे ठाकरे कुटुंबीय हेच चित्र आणि हाच एक चेहरा त्यांना दिसून येतो. खरं तर माझ्यासोबत संपर्क म्हणून त्यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे प्रशांत पालांडे ते सुद्धा उपस्थित आहेत. आपण ते त्यांच्याशी संवाद साधत काय सांगाल कशा प्रकारे पक्ष बांधणी करणार आहे. शिवसेना ही शहरामध्ये खेड्यामध्ये कशी जास्तीत जास्त वाढवतो नक्कीच. तर नुकतीच शहर प्रमुख आणि संपर्क प्रमुख यांची नियुक्ती यांची निवड खरं तर बदलापूर शहरामध्ये शहरासाठी करण्यात आलेली आहे. नवा चेहरा एका
एकंदरीत बदलापूर शिवसेना मिळालेला आहे. आता यापुढे शिवसेना पक्षाचं जो काही शिवसेना पक्षाची कार्यकारिणी आहे ती कशा प्रकारे असेल, व्हिडिओ जर्नलिस्ट आणि काळेसह श्रद्धा ठोकरे.